नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण माझ्या चॅनलवरती पाचही पॉझिटिव्ह जे मिलेट्स आहेत त्याची माहिती घेतोय. पाच पॉझिटिव्ह मिलेट्समधल्या चार मिलेट्सची माहिती मी दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्नयार्ड मिलेट म्हणजे पाचवं जे पॉझिटिव्ह मिलेट आहे त्याची माहिती बघणार आहोत. आणि याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते जरूर बघा. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेल्या आहेत. या पॉझिटिव्ह मिलेट्सचे ना आपल्याला भरपूर सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत, कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, डायट्री फायबर्स, प्रोटीन्स, बी व्हिटॅमिन्स हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना मधुमेह आहे, हृदयाचे रोग आहे, ज्यांना ज्यांना रक्ताची कमतरता आहे, हाडांच्या मजबूतीसाठी, वजन कमी करण्यासाठी मिलेट्स हे अतिशय चांगले समजले जातात. आणि या मिलेट्सचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्यास आपली ओव्हरऑल हेल्थसुद्धा सुधारते. त्यामुळे या मिलेट्स ला तुमच्या बॅलन्स डाएटचा भाग बनवण्याचा सल्ला दिला जातो. मिलेट्स ग्लुटेन फ्री आहेत, त्यामुळे ज्यांना ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला ऑप्शन आहे. तसंच ह्याचा GI आणि GL म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड कमी असल्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला ऑप्शन आहे. आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जे फायबर्स आहेत ना त्यामुळे तुमचं चयापचय सुद्धा सुधारतं, त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, नॅचरली मिळतात आपल्याला अँटीऑक्सिडंट्स, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे तो बऱ्याच जुनाट आजारांचा किंवा क्रॉनिक आजारांसाठी कारणीभूत असतो. तो या मिलेट्सचा तुमच्या आहारात समावेश केल्यास हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. आता हे बार्नयार्ड मिलेट म्हणजे नेमकं काय, याचं मराठी नाव काय आहे, हे कसं दिसतं आणि त्याची प्राइस काय आहे, हे कुठे मिळतं ह्याची माहिती आपण बघूया. बार्नयार्ड मिलेटला मराठीमध्ये शामूल, बर्टी, भगर, झिंगोरा आणि सानवा ही नावं आहेत. याचं पण बिग बास्केटवर अर्धा किलोचं पॅक 101 रुपयाला मिळतं. याचाही दाणा छोटा आहे. याचा रंग व्हाईटिश ब्राऊन आहे. यालाही एक काळा ठिपका असतो. तुम्ही जर बघू शकत असाल तर थोडासा व्हाईटिश असा ब्राउनिश कलर आहे याचा. याचे आपण भाताचे बनवतो तसे सगळे छान छान पदार्थ बनवता येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जो वरीचा भात खातो किंवा आपण जे वऱ्याचे तांदूळ खातो किंवा आपण जी भगर खातो ती पांढरी दिसते, पण मी जे दाखवलेत ते बार्नयार्ड मिलेट हे पांढरे नाही आहेत. कारण आपण जी भगर खातो त्याच्यावरच्या 2-3 लेयर काढलेल्या असतात, त्यामुळे ती पांढरी शुभ्र दिसते. पण तुम्ही अनपॉलिश्ड बार्नयार्ड मिलेटचा किंवा अनपॉलिश्ड भगरीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. प्रत्येकी 100 ग्राम रॉ बार्नयार्ड मिलेटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पुढील प्रमाणे आहे. तुम्ही स्क्रीन पॉज करून या सगळ्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज वाचू शकता. लाल राऊंड केलेलं बार्नयार्ड मिलेट आहे. आणि हे लिटिल मिलेट आणि बार्नयार्ड मिलेट हे बाकीच्या 5 पॉझिटिव्ह मिलेट्समध्ये थोडेसे चवीने गोडसर असतात. त्याच्यामुळे तुम्हाला खिरीसारखे जे पदार्थ बनवायचे असतात, जे गोडसर असतात, ते तुम्ही लिटिल मिलेट आणि बार्नयार्ड मिलेट वापरून बनवू शकता. आता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तशी प्रत्येक मिलेटची एक काहीतरी खासियत असते, तशी बार्नयार्ड मिलेटची खासियत काय आहे माहिती का? आपल्या शरीरामध्ये असलेले महत्त्वाचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, जसं की स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, मूत्राशय, प्लीहा, हे सगळे जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत ना, त्यांना क्लीन करायचं काम हे बार्नयार्ड मिलेट करतं. त्यामुळे आपल्याला जे क्रॉनिक आजार होतात ते ह्याच्यामुळे होत नाही. आणि तुम्हाला झालेले जर असतील तर या बार्नयार्ड मिलेटचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. हे सगळे आजार रिव्हर्स व्हायला मदत होते असं डॉक्टर खादरवल्ली सांगतात. त्यातल्या त्यात यकृत जे असतं ते यकृत फार महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरामधलं चयापचय सुधारतं आणि
आपल्या शरीराचं पोषण होत असतं. तर हे यकृत क्लीन करण्याचं काम सुद्धा बार्नयार्ड मिलेट करतं, त्यामुळे त्याचा आहारात समावेश करायचा सल्ला दिलेला आहे. आणि या यकृताच्या कार्यामध्ये बिघाड होऊन जे आजार होतात, जसं जॉन्डिस, हिपेटायटिस बी सी, लिव्हर सिरोसिस, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ताप, या सगळ्या आजारामध्ये सुद्धा यकृत क्लीन करून हे आजार रिव्हर्स करण्यासाठी बार्नयार्ड मिलेटच्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा सल्ला डॉक्टर खादरवल्ली देतात. आता हल्ली काय होतं माहिती का, की आपण जे रिफाईंड ऑइल वापरतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात, आणि काही काही जण कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारामध्ये न घेता भरपूर सारे प्रोटीन्स घेतात. त्यामुळे काय होतं की तुमच्या रक्तामध्ये हे मिनरल्स वाढतात आणि त्यामुळे किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन सारखे स्टोन्सचे आजार होतात. आणि तुमच्या रक्तामध्ये हे विषारी पदार्थ साठले की त्याचा यकृतावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळेच बार्नयार्ड मिलेटचे पदार्थ घ्या, हे सगळे ऑर्गन्स क्लीन व्हायला मदत होते, रक्तातले विषारी पदार्थ बाहेर टाकले जायला मदत होते. तसंच घरामध्ये आपली लहान मुलं असतात, वृद्ध असतात, कधी कधी काय होतं की त्यांचं चयापचय बिघडतं आणि त्यांना कमी भूक लागते किंवा त्यांना भूकच लागत नाही. अशा वेळी तुम्ही बार्नयार्ड मिलेटचे पदार्थ त्यांना द्या, त्यांचं चयापचय सुधारेल, त्यांची भूकही वाढेल आणि त्यांना सर्व प्रकारचं पोषण याच्यामधनं मिळेल. युरिनरी ट्रॅक, ब्लॅडर, किडनीज हे सगळं क्लीन व्हायला याच्यामुळे मदत होते. तर तुमच्या लक्षात आलं आहे ना, आपले इंटरनल सॉफ्ट ऑर्गन्स किंवा इंटरनली महत्त्वाचे जे जे काही ऑर्गन्स आहेत ते क्लीन करायला बार्नयार्ड मिलेट हेल्प करतं. आणि जसं सगळ्याच मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात डायट्री फायबर्स आहेत, तसे बार्नयार्ड मिलेटमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात डायट्री फायबर्स आहेत. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी बार्नयार्ड मिलेट हा अतिशय चांगला ऑप्शन समजला जातो. याचा जी आय आणि जी एल सुद्धा कमी आहे. याच बार्नयार्ड मिलेटला जपनीज मिलेट किंवा जर्मन मिलेट असंही म्हटलं जातं. तसंच आपल्या शरीरामध्ये डक्टलेस ग्लँड्स असतात, म्हणजे ज्यांना डक्ट नाही अशा ग्लँड्स असतात, जसं की थायरॉइड आहे किंवा पॅनक्रियाज आहेत. या ग्लँड्सचं कामसुद्धा सुरळीत करून त्यांची क्षमता वाढवण्याचं काम बार्नयार्ड मिलेट करतं. पण थायरॉइडच्या रुग्णांनी योग्य प्रकारे योग्य प्रमाणात याचं सेवन करायचा सल्ला दिलेला आहे. तर आता मी तुम्हाला बार्नयार्ड मिलेटची सगळी माहिती दिलेली आहे. आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की या बार्नयार्ड मिलेट म्हणजेच भगरीने विषबाधा होते, तर ही विषबाधा भगरीने होत नसून ते जेव्हा प्रोसेस केलं जातं किंवा ही भगर बार्नयार्ड मिलेटला पॉलिश करून त्याची पांढरीशुभ्र भगर बनवताना जर त्याच्यामध्ये काही कॉन्टॅमिनेशन झालेलं असेल तर ही विषबाधा होते. अदरवाईज तुम्ही खात्रीचे किंवा ब्रँडेड असं जर भगर वापरली तर त्याचं तुम्हाला विषबाधा होत नाही. त्यामुळे घेताना खात्रीच्या दुकानातूनच ही भगर खरेदी करा, म्हणजे तुम्हाला विषबाधा होणार नाही. आणि शक्य असल्यास अनपॉलिश्ड बार्नयार्ड मिलेटचा, म्हणजे अनपॉलिश्ड ज्याला वरचं कव्हरिंग सुद्धा असतं, अशा भगरीचा तुमच्या आहारात समावेश करायचा प्रयत्न करा. ते कुठे मिळतं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलंच आहे. पण तसं नाही मिळालं तरी तुम्ही भगरसुद्धा खाऊ शकता, पण जर ती व्यवस्थितरित्या स्टोअर केली गेली नसेल किंवा प्रोसेसिंग करताना, पॉलिश करताना त्याच्यामध्ये जर काही कॉन्टॅमिनेशन झालेलं असेल तर अशा वेळीच फक्त विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे खात्रीच्या दुकानातनं, खात्री लोकांकडून जर तुम्ही भगर खरेदी केली तर विषबाधा होत नाही. तर मी आजच्या भागात तुम्हाला भगरीविषयी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये मी सगळ्या पॉझिटिव्ह मिलेट्सची माहिती दिलेली आहे, हे कशाप्रकारे खायचं हेही मी सांगितले आहे. आणि ह्याच्या बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेल्या आहेत, त्या चेक करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या कुटुंबामध्ये शेअर करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.